मी तुम्हाला सांगतो की आम्ही लोकांमध्ये राहणार आहोत. मी ज्यावेळेस म्हटलं होतं की अजूनही खासदार लोक असतील, आमदार लोकही आमच्या संपर्कात आहेत, पण त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी आहेत स्थानिक पातळीवरच्या. नेतृत्वावर प्रेम आहे म्हणून ते तिकडं थांबलेले नाही, त्यांच्या वैयक्तिक जिल्ह्यातल्या अडचणी आहेत म्हणून ते सध्या तिकडं थांबलेले आहेत. तुम्ही पाहिलं असेल काल परवा गजानन भाऊ कीर्तिकर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आलेले आहेत. जशा जशा निवडणुका जवळ येतील त्यांचं घर रिकामं झालेलं त्या ठिकाणी दिसेल, आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली बाळासाहेबांची शिवसेना ही मजबूतीनं त्या ठिकाणी पुढं त्या ठिकाणी आलेली दिसेल. तसे तर त्या ठिकाणी मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की सगळेच आमदार त्या ठिकाणी जे आहे ते वैयक्तिक कारणास्तव त्या ठिकाणी थांबलेले आहेत किंवा स्थानिक राजकीय परिस्थितीला धरून त्या ठिकाणी थांबलेले आहेत. निवडणुका येतील त्यावेळेस त्यातले 15 पैकी किमान 7-8 आमदार आणि आता राहिलेले आहेत त्यांच्याकडं 5 आमदार, 13 इकडे झालेले आहेत, त्या 5 पैकी 2-3 खासदार 100% लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत इकडे. प्रताप जाधव यांचा तर हा गौप्यस्फोट नाही, त्यांची ती खोल्लेखुई आहे. आणि एकदा का कावीळ झालेला, कावीळ झालेल्या व्यक्तीला जसं सर्वच पिवळं दिसतं तसं निष्ठेला विष्ठेची दर्जा प्राप्त करून देणाऱ्या ह्या गद्दार लोकांना आता आपण जशी गद्दारी केली तशी इतरही सर्व गद्दारी करतील खोक्यांसाठी असं वाटतंय. परंतु त्यांचा हा भ्रमनिराश असेल. आम्ही जे आज शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर राहिलेलो आहोत हे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे पायिक आहोत, त्यांच्या पायाचं अमृत आम्ही प्यालेलो आहोत. आणि निष्ठा आणि श्रद्धा काय असते विचाराची हे आमच्याकडून त्यांनी शिकून घ्यावं. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.